गुड मॉर्निंग, शैल वी स्टार्ट नाउ? यस सर। टुडे वी विल जस्ट सी फ्यू प्रॉब्लम्स ऑफ ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आणि याच्यामध्ये फक्त आपण इमॅजिनेशन आज डेव्हलप करायचा प्रयत्न करूया। वेदर स्क्रीन इज विजिबल? यस सर। यस सर। दुर्दैवी गोष्ट, फोन करून सांगावं लागतं म्यूट करा म्हणून। इथून जर एखादा कंट्रोल इन ऑपरेटिव्ह असेल जस्ट वेट। आज थोडस इलेक्ट्रिसिटी आणि नेटवर्क इश्यू असणार आहेत दिवसभर। ओके, सो प्लीज रिमेंबर माय इंस्ट्रक्शन। इफ बाय मिस्टेक द टीचर इज नॉट इन द मीटिंग एंड इफ यू सी सम अनएक्सपेक्टेड टॉकिंग और मे बी बॅकग्राऊंड म्युझिक एटसेट्रा, जो कोण स्टुडंट आहे त्याने एकतर सर्वांना म्यूट करायचं आहे किंवा जमत नसेल तर मीटिंग एंड करायची आहे। लक्षात येते सर्वांच्या? दिवसभर हा प्रॉब्लेम होणार आहे कारण इथं दिवसभर आज लाईट नसणार आहे, इलेक्ट्रिसिटी नसणार आहे, त्यामुळे नेटवर्क इश्यू पण राहणार आहे, तुमच्याकडे पण असू शकतात। सो यू शुड बिहेव रिस्पॉन्सिबली। स्क्रीन मला वाटतं शेअर झाली पण विजिबल नाही। ओके, आय थिंक नाउ इट इज विजिबल। इज इट विजिबल नाउ? यस सर। सो यस्टरडे वी हॅव डिस्कस्ड दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम। विल जस्ट observe these problems from imagination point of view. So in orthographic projection we will be given a three dimensional object. Ekada three dimensional object aplyala dilel asel, tyachyamadhe number of surfaces astil 1 2 asa apan numbering call kele hote ani tya object la eka tharaik direction ne aplyala jo arrow dilela asel, theek hai? नॉर्मली एकच एरो दिलेला असतो या ऑब्जेक्टला, तुम्ही कुठून पाहताय याच्यासाठी एरो दिलेले असतात। नॉर्मली एकच एरो दिलेला असतो, तर जो एरो दिलेला असतो दॅट विल ऑलवेज बी फ्रंट व्ह्यू डायरेक्शन। ठीक आहे, सो नोट डाऊन। नॉर्मली one arrow is given near to the pictorial. Pictorial म्हणजे काय? three dimensional view। That arrow represents the direction of front view. Accordingly, decide whether we have to draw left hand side view or right hand side view। काल हे आपण डिस्कस केलेलं आहे। तर जी दिलेली डायरेक्शन असते ती असते फ्रंट व्ह्यू ची, त्यानुसार साइड व्ह्यू ची डायरेक्शन कुठली हे आपण पहिल्यांदा ठरवतो। तर या केस मध्ये ती असेल लेफ्ट हँड साइड व्ह्यू। ओके, द डायरेक्शन ऑफ टॉप व्ह्यू इज ऑलवेज फिक्स्ड। तर जी प्रोसेस आपण काल समजून घेतली ती आपण नोट करणार आहे, त्यानुसार आपण प्रॉब्लेम समजावून घेणार आहोत। ऍक्च्युअल ड्रॉइंग हे आपण पुढच्या लेक्चरला चालू करूया। मे बी सेक्शन ऑफ सॉलिड ची
थिअरी बघितल्यानंतर आपण सर्व चॅप्टरचे प्रॉब्लेमचे रिव्हिजन घेऊ शकतो. ठीक आहे, हे समजलं असेल. दिस इज द डायरेक्शन ऑफ फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू मध्ये कोणते सर्फेसेस दिसतात हे इमॅजिन करायचं. ओके, यू कॅन इझिली अंडरस्टँड. काल हा झालेला प्रॉब्लेम आहे, फक्त आपण प्रोसिजर म्हणून हा रिपीट करतोय. तर जे पिंक कलरचे सर्फेसेस आहेत ते फ्रंट व्ह्यू मध्ये विजिबल असतील. अकॉर्डिंगली वी कॅन ऑब्टेन द फ्रंट व्ह्यू. Similarly, imagine which surfaces will be visible in the top view and repeat the same process for side view. कोणत्या व्ह्यू मध्ये कोणते सर्फेसेस दिसतील हे पहिल्यांदा डिसाइड करायचं. ठीक आहे, thereafter draw the reference line. रेफरन्स लाईन म्हणजे एक्स वाय लाईन काढा. ठीक आहे, एक्स वाय लाईन काढल्यानंतर ऑलवेज आपल्यामध्ये फ्रंट व्ह्यू हा एक्स वायच्या वरती असणार आहे आणि टॉप व्ह्यू विल बी बिलो एक्स वाय. Most importantly, decide the location of side view. So in this case, as after drawing XY line, location of front view and top view, they are always fixed. Okay, now depending upon which side view we are going to draw, left hand side view aapal kadaja hai, to front view cha ujvi kada right side la pan काढणार आहे. ठीक आहे, जर इन केस राईट हँड साइड व्ह्यू काढायचा असेल तर तो कुठे असेल? फ्रंट व्ह्यूच्या लेफ्ट साइड, फ्रंट व्ह्यूच्या लेफ्टला. ठीक आहे, सो इन दिस केस वी हॅव टू ड्रॉ द लेफ्ट हँड साइड व्ह्यू विच विल बी टुवर्ड्स द राईट ऑफ द फ्रंट व्ह्यू. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा स्पेस मॅनेजमेंट, साइड व्ह्यूचं लोकेशन डिसाइड करा अँड वन बाय वन यू कॅन add different lines, vegevegle line add kara as per the dimensions and you can draw the front view. Theek hai, I must mention orthographic projections samjavun ghena, imagine hona kadach sopa asu shakto, pratyaksha draw karna complicated object khup challenging task ahe. Yes, front view jar apan varun pahila tar aplyala top view dishto. Similarly, you can draw the side view. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, या ज्या लाईन्स आपल्याला दिसतात त्या कुठल्या लाईन्स आहेत? विच आर दीज लाईन्स? या लाईनला आपण काय म्हणतो? प्रोजेक्शन लाईन. दीज आर कॉल्ड एज प्रोजेक्शन लाईन्स. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, एखादा सर्फेस जो आहे तो प्रोजेक्ट करणं एका व्ह्यू मधून दुसरीकडे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल काल आपण फक्त कुठला सर्फेस कुठं आहे हे इमॅजिन केलं, बरोबर आहे. आय विल गिव्ह यू नेम्स टू डिफरंट सर्फेसेस. मी तुम्हाला सांगितलं आजचं जो लेक्चर आहे ते फक्त आपलं इमॅजिनेशन डेव्हलप करण्यासाठी आपण वापरतोय. सर्फेसला नाव तुम्ही कुठल्याही पद्धतीने द्या, डिस्कशन साठी आपल्याला नाव महत्वाचे आहेत. बघा कुठलं सर्फेस राहिलं का नंबरिंगचं? आय थिंक वी हॅव नंबर्ड ऑल द सर्फेसेस. ओके, माय फर्स्ट क्वेश्चन, सर्वांचं लक्ष आहे का? बघा, कॅन यू सी द स्क्रीन? यस यस सर. थोडस मला आवाज तुमचा कमी ऐकू येतो. ठीक आहे, डझंट मॅटर. माय फर्स्ट क्वेश्चन, रेफर द फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू रेफर करा. टेल मी वेअर इज सर्फेस सिक्स इन द फ्रंट व्ह्यू. आज मी तुम्हाला सांगतो ड्रॉ काही एक करायचं नाही, फक्त सर्व गोष्टी समजावून घ्यायच्या आहेत. मी तुम्हाला इमॅजिनेशन साठी काय सांगितलंय, हा जो एरो आहे फ्रंट व्ह्यूचा फॉर एक्झाम्पल, तर फ्रंट व्ह्यू पाहताना तुम्ही इमॅजिन काय करा, हा ऑब्जेक्ट म्हणजे खूप मोठी बिल्डिंग आहे आणि त्या म्हणून आपण एक खूप स्मॉल ऑब्झर्वर आहोत असं
इमेजिन करा, एक खूप मोठी बिल्डिंग आहे त्याच्यासमोर आपण उभारला आहोत असं इमेजिन करा. त्यानुसार तुम्हाला काही गोष्टी व्हिजिबल असतील, काही गोष्टी व्हिजिबल नसतील, काही सर्फेसेस एज अन एज असतील, काही लाईन्स तुम्हाला एज अ पॉइंट दिसतील, त्याच्याविषयी आपण चर्चा करतोय. इज दॅट क्लिअर? येस सर. ओके, नाउ टेल मी व्हेअर इज सर्फेस 6 इन द फ्रंट व्ह्यू? लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड. सर्फेस 6 कुठे आहे सांगा? ओके, हाउ इट इज सीन? इज सीन एज अ सर्फेस ऑर लाईन? लाईन. 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 सर्फेस 6 जो आहे हा फ्रंट व्ह्यू मध्ये एज अ प्लेन दिसतो का एज अ लाईन दिसतोय? एज अ लाईन. एज अ लाईन. एज अ लाईन. And as told by you, it is towards left hand side. He goes, sir, one imagine hote ga? Yes. Shall we continue? Yes, sir. Yes, sir. Okay. Now look this object from the top side. And tell me, where is surface 6? Is it seen as a plane or is it seen as a line from top side? As line. Line. सर्फेस नंबर 6 जो आहे हा पुन्हा एकदा तुम्हाला टॉप व्ह्यू मध्ये कसा दिसतोय? एज अ लाईन. इज दॅट क्लिअर? यस सर. टॉप व्ह्यू मध्ये ती लाईन कुठे असेल? बॉटम. टॉप व्ह्यू मध्ये ती लाईन बघा, टुवर्ड्स एक्स वाय, अवे फ्रॉम एक्स वाय, राईट हँड साइड, लेफ्ट हँड साइड, अशा पद्धतीने उत्तर द्या. लेफ्ट हँड साइड. वेअर इज सर्फेस 6? इट इज सीन एज अ लाईन अँड इट इज towards left hand side. Is that clear? Sir, one imagine while suruvat chale ka? Yes, sir. Of course, in the side view, this is surface 6. Theek hai. Manje ata lakshat gya, surface 6 jo hai, it's a maximum distance, height wise, manle tar evda hai. Samajhta hai na? Manje, या दोन प्रोजेक्टरच्या मध्ये सर्फेस 6 आहे, तो साइड व्हे असू द्या किंवा फ्रंट व्हे असू द्या. जर तुम्ही विड्थ वाईज पाहिलं तर सर्फेस 6 एवढा आहे. समजतंय ना? यस. एक्स वन वाय वन ही जर अशी असेल, साइड व्ह्यू काढायची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे, तर ही विड्थ आणि इथं असणारे विड्थ. साइड व्ह्यू आपण कसा काढतो तुम्हाला आठवतं ना? 45 डिग्रीची लाईन इथे काढतो. डू यू रिमेंबर? आठवत आहे का? नसेल तर नाही म्हणून सांगा. मग हा पॉइंट आणि हा पॉइंट, सर्फेस 6 ऍज अ लाईन दिसतो, मग हा प्रोजेक्ट तुम्ही इथपर्यंत नेणार, समजताय का? आणि इथून हा वरती नेणार, या पॉइंट पासून एक प्रोजेक्टर हा पॉइंट पुन्हा एकदा वरती नेणार, म्हणजे इथं जी काय विड्थ आहे डब्ल्यू, तेवढीच विड्थ टॉप व्ह्यू मध्ये असेल. ऍटलीस्ट काय बोलतोय एवढं समजतंय? यस सर. हाईट जेवढी फ्रंट व्ह्यू मध्ये आहे तेवढीच हाईट साइड व्ह्यू मध्ये असणार आहे, आणि विड्थ जेवढी टॉप व्ह्यू मध्ये आहे तेवढीच साइड व्ह्यू मध्ये असणार आहे. शॅल वी कंटिन्यू? यस. ठीक आहे. माय नेक्स्ट क्वेश्चन, वेअर इज सर्फेस 4 अँड 5 इन फ्रंट व्ह्यू? किंवा जिथं ऍज अ प्लेन सर्फेस 4 आणि 5 कुठे दिसत आहेत, ऍज अ प्लेन कुठे दिसत आहेत? टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू मध्ये. टॉप व्ह्यू मध्ये. दिस इज सर्फेस 4. 4 अँड 5. जिथं पेन्सिल दिसत आहे तिथं कोणता सर्फेस आहे? 4. 4. 4. ठीक आहे, व्हेरी गुड. And this must be surface 5. Okay. Now tell me, where is surface 4 in the front view? Surface 4, half front view madhe kutha hai? Is near to XY. Okay. So,
सांगा सरफेस 4 फ्रंट व्यू मध्ये कुठे आहे अवे फ्रॉम एक्स वाय लेफ्ट हँड ओके लाइन्स ला मी नंबर देतो यस या लाइनला समजा मी ए म्हटलं त्याला बी म्हटलं या लाइनला समजा सी म्हटलं आणि या लाइनला डी म्हटलं सो विच लाइन रिप्रेझेंट्स सरफेस 4 डी 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 ही लाइन सरफेस 4 दाखवते व्हेरी गुड आणि सरफेस 5 कुठली लाइन दाखवते बी बी ना Yes, sir. Very good, very good, very good. बघा म्हणजे आपण ऑनलाइन मोड मध्ये सुद्धा इमॅजिन करू शकतो कॉंग्रॅच्युलेशन्स ठीक आहे आय विल एक्सप्लेन नाव सरफेस 4 जो आहे तो तुम्ही ज्यावेळी इथून पाहता समोरून तर तो असा हॉरिझॉन्टल आहे आणि तुम्ही समोरून पाहिलं इथून असं तर तो तुम्हाला कसा दिसेल ऍज अ लाईन पहिली गोष्ट समजली ठीक आहे टॉप व्ह्यू मध्ये सरफेस 4 जो आहे त्याची लेंथ एवढी आहे तर फ्रंट व्ह्यू मध्ये सुद्धा जो सरफेस 4 असेल त्याची लेंथ कॉन्स्टंट राहणार आहे आणि ही जी लाईन आहे ही लाईन म्हणजेच कोण आहे सरफेस 4 ठीक आहे म्हणजे बघा टॉप व्ह्यू मध्ये आणि फ्रंट व्ह्यू मध्ये कोणतं डायमेन्शन कॉमन आहे लेंथ ठीक आहे त्याच्यानंतर टॉप व्ह्यू मध्ये आणि साइड व्ह्यू मध्ये कोणतं डायमेन्शन कॉमन आहे सांगा विड्थ विड्थ ठीक आहे कारण टॉप व्ह्यू मध्ये लेंथ आणि विड्थ दिसते आणि फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू याच्यामध्ये कोणतं डायमेन्शन कॉमन आहे सांगा हाइट हाइट हे बेसिक आपल्या लक्षात आलेलं आहे ठीक आहे My next question Where is surface 3? Surface 3 as a plane कुठे दिसतोय? Surface 3 कोणत्या view मध्ये तो as a plane दिसतोय? Front view As a plane तो कुठे दिसतोय? Surface 3 फ्रंट व्ह्यू यार काय माणूस एक मिनिट एक स्टुडंट आहे त्याला माहिती लेक्चर चालू तरी पण सारखं फोन करतो सो वी आर डिस्कसिंग अबाउट सरफेस 3 ओके सरफेस 3 इट इज विजिबल एज अ प्लेन इन front view okay now tell me where is surface 3 in the top view surface 3 top view madhe kutha ahe nearer to xy so if you can imagine correctly this line represents ki line mein surface 3 ahe ka yes sir Yes sir. Can you imagine this thing? Yes sir. Yes sir. Yes, sir. Okay, very good. म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही काय लक्षात घेतलं बघा सरफेस 3 जो आहे याची टोटल लेंथ तुम्हाला फ्रंट व्ह्यू मध्ये मिळते बरोबर आहे का येस ऑर नो येस सर येस तीच लेंथ टॉप व्ह्यू मध्ये कंटिन्यू झाले इज इट ऑब्झर्व्ड येस सर ओके Now, total height of surface 3. The surface 3 height, its height front view मध्ये दिसते बरोबर आहे? Yes or no? Yes. Yes.
मग हीच हाइट जी आहे ही साइड व्यू मध्ये जिथे कंटिन्यू होते तिथे सरफेस 3 असणार आहे. डू यू अग्री? यस सर. यस सर. त्यानंतर ही जी एक्स्ट्रीम, आता साइड व्यू विषयी बोलतो मी, ही जी एक्स्ट्रीम लेफ्ट ची लाईन आहे त्याच्या थोडस पुढे सरफेस 3 आहे. ही झाली तुमची एक्स्ट्रीम लेफ्ट ची लाईन आणि त्याच्या पुढे फ्रंट व्यू मधून जेवढी हाइट कॅरी फॉरवर्ड झाली आहे, सो दिस लाईन विल बी सरफेस 3 इन द साइड व्यू. म्हणजे एकच सरफेस तुम्हाला सर्व व्ह्यूज मध्ये सापडू शकतोय. इज दॅट क्लिअर? यस. ओके. साइड व्ह्यू मध्ये सरफेस 3 कुठे लक्षात आला? यस सर. ओके. सो दिस इज द वे इन विच वी शुड ट्रान्सफर डिफरंट डायमेन्शन. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण डायरेक्ट ड्रॉ करायचा प्रयत्न करतो आणि इमॅजिनेशनची क्लॅरिटी जर नसेल तर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके. लास्ट क्वेश्चन. सरफेस 1 हा ऍज अ प्लेन कुठे विजिबल आहे? फ्रंट व्ह्यू. ऑफकोर्स इन द फ्रंट व्ह्यू. बरोबर आहे. तर सरफेस 1 ची टोटल लेंथ एवढी आहे, तर एवढी लेंथ टॉप व्ह्यू मध्ये जिथे आहे तिथे सरफेस 1 असणार आहे. बरोबर आहे. पण सरफेस 1 जो आहे हा कसा आहे, नियरर टू ऑब्झर्वर. इज इट करेक्ट? येस. त्यामुळे टॉप व्ह्यू मध्ये इज इट लाईन ए और इज इट लाईन बी? टॉप व्ह्यू मध्ये तो ऍज अ लाईन दिसतो, इमॅजिन होतोय. सरफेस 1 तुम्ही वरून पाहता, बरोबर आहे का? किती पण स्टेप्स असू द्या, वरून पाहिल्यानंतर तो कसा दिसणार तुम्हाला? ऍज अ लाईन. बरोबर आहे. मग त्याची लेंथ तुम्हाला माहितीये, सरफेस ए ची एवढी असणार आहे. आता एवढी लेंथ ह्या लाईन बी ची पण आहे आणि ए ची पण आहे. बरोबर आहे का नाही? याला लाईन ए म्हटलंय, लाईन बी म्हटलंय. आता यापैकी नक्की सरफेस 1 कुठला सांगा? ए. तर सरफेस 1 म्हणजे ही लाईन असणार आहे. इज दॅट क्लिअर? येस सर. कारण काय, आपल्याला माहितीये द प्लेन्स विच आर नियरर टू द ऑब्झर्वर आर अवे फ्रॉम एक्स वाय. तर सरफेस 1 हा ऑब्झर्वरच्या जवळ आहे, त्यामुळे टॉप व्ह्यू मध्ये तो एक्स वाय पासून लांब असणार आहे. म्हणजेच ही जी लाईन आहे ही लाईन म्हणजे कुठली आहे? सरफेस 1. इज दॅट क्लिअर? येस. आता सरफेस 1 ची टोटल हाइट आपल्याला फ्रंट व्ह्यू मध्ये मिळते, तीच हाइट साइड व्ह्यू मध्ये कॅरी फॉरवर्ड होणार आहे. बरोबर आहे. सो वेअर इज सरफेस 1 इन द साइड व्ह्यू? वेअर इज सरफेस 1 इन द साइड व्ह्यू? राईट हँड साइड. So the line on extreme right represents surface 1. ही लाईन म्हणजे सरफेस 1 आहे. ओके. दिस इज द वे इन विच वी शुड इमॅजिन अँड अंडरस्टँड द थिंग्स. शॅल वी गो टू द नेक्स्ट प्रॉब्लेम नाव? येस. आर यू कम्फर्टेबल विथ दिस टाइप ऑफ डिस्कशन? येस सर. आय मस्ट टेल यू इट इज व्हेरी चॅलेंजिंग टू टीच ग्राफिक्स, एस्पेशली ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. ठीक आहे. आणि नॉर्मली मी सांगतो इमॅजिनेशन जे आहे, आय टेल यू वन इन्सिडन्स, जे काही लोकांचं इमॅजिनेशन जे असतं, इमॅजिनेशन हे इनबिल्ट असतं. मी तुम्हाला सांगितलंय बऱ्याच स्टुडंटचं इमॅजिनेशन हे टीचर पेक्षा चांगलं असू शकतं. ठीक आहे. काही लोकांचं इमॅजिनेशन जे असतं दॅट इज एक्स्ट्रॉर्डनरी. इमॅजिनेशन कॅन बी डिफरंट दॅन अदर्स, बट वी हॅव टू बी ऑन ट्रॅक ऍट द राईट टाइम. शॅल वी कंटिन्यू? Yes. नेटवर्क इश्यू आहे. मी स्लाइड प्ले करतो पण प्ले होत नाही. जस्ट वेट. सो दिस इज द ऑब्जेक्ट. नेटवर्कचा खूपच प्रॉब्लेम आहे.
ओके हम पाहून जरा चांगले ओके नाउ वी आर गोइंग टू सी दिस ऑब्जेक्ट ओके इफ यू कैन अंडरस्टैंड दिस इट विल बी अ गुड अचीवमेंट सो दिस इज द गिवन ऑब्जेक्ट फ्रंट व्यू चा एरो दाखवलेला आहे म्हणजे साइड व्यू कुठला काढायला लागेल सांगा लेफ्ट हँड साइड लेफ्ट हँड साइड व्यू और राइट हँड साइड व्यू प्लीज कॉन्सन्ट्रेट कारण जर परीक्षेत ऐकून घ्या हे प्रॉब्लेम काढायला सांगितले तर खूप अडचणीत येऊ शकतो आपण आणि आय शुड नॉट से एनिथिंग पण आपल्याला वेळ कदाचित आपल्या अंदाजापेक्षा जास्त मिळणार आहे प्रिपरेशनला त्यामुळं मी तुम्हाला पूर्वी सांगितलं एमसीक्यूची तयारी आधी करूया नंतर प्रॅक्टिस करूया त्यामुळं डोंट नो कुठल्या प्रकारचे एक्झाम होईल याच्याविषयी अजूनही क्लॅरिटी नाही आर यू लिस्निंग सो बी प्रिपेअर्ड फॉर एव्हरीथिंग सर्व गोष्टींची तयारी असावी आणि तेच अपेक्षित आहे बरोबर आहे की नाही ज्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात त्या जर आपल्याला काढायला सांगितल्या तर त्या जमल्या पाहिजे त्यात काय व्यर्थ किंवा चुकीची अपेक्षा नाहीये विच साइड व्ह्यू वी हॅव टू ड्रॉ कोणता साइड व्ह्यू काढायचा आहे left hand side okay now which surfaces are visible in the front view isse uttar hai 1 barobar na clearly visible jo apan continuous line ni kadu shakto asa surface 1 hai barobar hai surface 2 हा फ्रंट व्यू मध्ये दिसू शकतो पण त्याच्या अलीकडे सरफेस 1 आहे आर यू गेटिंग म्हणजे बघा आता जर फ्रंट व्यू मला काढायचा असेल तर मी काय करणार आता थोडस ड्रॉइंगच्या दृष्टीने आपण चर्चा करूया चालेल तर जिथून तुम्हाला वाटतं तिथून सुरुवात करा हा कुठला पोर्शन ड्रॉ केला सांगा जो बेस मध्ये कट घेतलेला आहे समजतंय का या कटला म्हणतात स्लॉट कटचं दुसरं नाव काय स्लॉट लक्षात ठेवताय लिहून घ्या कट इज ऑल्सो कॉल्ड एज स्लॉट स्लॉट हा कसा असू शकतो इट मे बी रेक्टॅंग्युलर कट जो आहे किंवा स्लॉट जो आहे तो रेक्टॅंग्युलर असेल मे बी असं ट्रायंग्युलर कट असेल किंवा सर्क्युलर होल ड्रिल केले असेल किंवा स्लॉट जो आहे तसा ट्रॅपेज हॅडल पण कट असू शकतो ठीक आहे तर स्लॉट्स मे हॅव डिफरंट शेप्स तर सुरुवातीला आपण काय ड्रॉ केले सांगा इथं स्लॉट ड्रॉ केला आहे इज दॅट करेक्ट नंतर ही लाईन ड्रॉ केली इज दॅट करेक्ट Yes, sir. Okay, then you can draw this line. आपण हे विदाउट डायमेन्शन सुरुवातीला पाहतोय देन यू कॅन ड्रॉ द लाईन ऑन एक्स्ट्रीम राईट देन यू कॅन ड्रॉ दिस लाईन ठीक आहे सोप्या भाषेमध्ये इकडून पाहिल्यानंतर जे तुम्हाला दिसते त्या सर्व लेंथ हाईट विड्थ तुम्हाला दिलेले असतील जे दिसते ते ऍज पर द स्केल ड्रॉ करायचंय ठीक आहे आता जो आपण सरफेस काढला हा कुठला काढला सरफेस 1 इज दॅट क्लिअर नाव सरफेस 2 ओके वुड हॅव बीन विजिबल इन द फ्रंट व्ह्यू सरफेस 2 हा तुम्हाला कदाचित दिसला असता पण सरफेस 1 कसा नियर टू ऑब्झर्व त्यामुळे तो दिसत नाही त्यामुळे सरफेस 2 जो आहे हा तुम्हाला कसा दाखवा लागेल as a dotted line is that clear yes sir yes surface 2 ची जर तुम्ही डायमेन्शन घेतली तर तो साधारण या साइजचा होईल आणि तो असा दिसणं आपल्याला एक्सपेक्टेड आहे बरोबर आहे पण काय होईल तर त्याची जी राइट हँड साइडची लाईन आहे बरोबर आहे का एकच मिनिट
ही राइट हैंड साइड की लाइन ओके विल दैट ओवरलैप विद दिस लाइन प्रश्न लक्षात आलाय बघा पुन्हा एकदा विचारतो प्रश्न सरफेस टू जो आहे त्याची उजवीकडची जी लाईन आहे म्हणजेच ही लाईन समजताय ना ही लाईन सरफेस वनच्या या लाईनशी ओव्हरलॅप होत आहे का प्युअरली इमॅजिनेशन बेस्ड आहे नो सर नो ओव्हरलॅप होणार नाही ठीक आहे व्हेरी गुड बर म्हणजे ती उजवीकडून एवढं डिस्टन्स आतमध्ये आहे इज दॅट क्लिअर येस ओके त्यामुळं ही जी डॉटेड लाईन आहे ते आपण इथं काढू शकतो समजतंय का येस ऑर नो नेक्स्ट सरफेस टू ची जी लेफ्ट ची लाईन आहे विल दॅट ओव्हरलॅप विथ एनी लाईन ऑफ सरफेस वन सरफेस टू ची डावीकडची जी लाईन आहे ती सरफेस वन च्या एखाद्या लाईनशी ओव्हरलॅप होऊ शकते का होऊ शकते कुणाशी ओव्हरलॅप होऊ शकते लेफ्ट हँड साइड साइड ऑफ वन ऑब्जेक्ट वरती म्हणजे या लाईन बरोबर ओव्हरलॅप होईल इज दॅट क्लिअर ग्राफिक्स असं म्हणतात की जे रिटायर झालेले लोक आहेत म्हणजे ज्यावेळेस 17-18 वर्षापूर्वी मी ग्राफिक्स शिकवायला सुरुवात केली त्या लोक बरेचसे म्हणजे सिनियर वयस्कर लोक होते आणि ते आम्हाला सांगायचे की ग्राफिक्स म्हणजे काय तर एखाद्या आंधळ्या माणसाला चित्र काढायला शिकवण्यासारखं म्हणायचे म्हणजे ज्या गोष्टी खरोखर तुम्हाला दिसत नाहीत ते इमॅजिन करावं लागतात बरोबर आहे का नाही आपण सॉलिडचा एक प्रॉब्लेम बघितला होता डू रिमेंबर सॉलिड मध्ये काय होतं तो ऑब्जेक्ट आपल्या समोर नव्हता बरोबर आहे ना तरी पण त्यातली कुठली साईड दिसेल किंवा कुठली दिसणार नाही हे आपण इमॅजिन करत होतो डू रिमेंबर इट इज अ चॅलेंजिंग सब्जेक्ट अँड इन ऑनलाईन मोड इट इज मोर चॅलेंजिंग बट हॅपी टू सी दॅट यू आर शोईंग गुड इन्व्हॉल्वमेंट तर सरफेस टू ची जी डावीकडची लाईन आहे ती सरफेस वन च्या या लाईन बरोबर ओव्हरलॅप होते इज दॅट क्लिअर किंवा सोप्या भाषेत हा जो ब्ल्यू कलरचा सरफेस आहे दिसतोय का आता ज्याला मी शेडिंग करतोय तो हा सरफेस तुम्हाला फ्रंट व्ह्यू मध्ये कसा दिसेल ऍज अ लाईन इज दॅट क्लिअर दोन्हीचा अर्थ एकच तर बघा सरफेस टू ची ही जी डावीकडची डॉटेड लाईन आहे ती आपण याच्यावरती अशी जर रिड्रॉ केली तर कंटिन्युअस लाईन वरती डॉटेड लाईन दिसू शकत नाही इज दॅट क्लिअर ही डावीकडची लाईन तुम्हाला डॉटेडच काढायची आहे पण ती या कंटिन्युअस लाईनशी ओव्हरलॅप होते त्यामुळे इथं डॉटेड दिसणार नाही समजतंय प्रिसिडन्स ऑफ द लाईन काल एक एमसीक्यू होता नंतर ही बॉटमची लाईन आहे सरफेस टू ची बरोबर ना ती तुम्हाला डॉटेड दाखवावं लागेल थोडस वेट करा त्याचे डॉटेड दाखवावं लागेल ओके नेक्स्ट टॉप लाईन ऑफ सरफेस टू सरफेस टू ची टॉप ची लाईन विल इट ओव्हरलॅप विथ एनी लाईन ऑफ सरफेस वन येस इट विल ओव्हरलॅप कोणाशी ओव्हरलॅप होईल topmost of one surface correct topmost line of surface 1 will overlap with topmost line of surface 2 त्यामुळे surface 2 साठी ही लाईन सुद्धा तुम्हाला डॉटेड एक्सपेक्टेड आहे but as it overlaps with the continuous line we cannot show here dotted line समजते त्यामुळे actually चार डॉटेड लाईन तुम्हाला काढायच्या आहेत पण प्रत्यक्ष व्ह्यू मध्ये किती लाईन्स येतील हो Two. Two. Is that clear? Yes. So this is the way in which you should imagine. लक्षात येते का? Yes. Okay. Shall we continue now? Yes.
which surfaces are visible in the front view? The answer is the surfaces marked in pink color are visible in the front view. याचे प्रोजेक्टर ड्रॉ केले. प्रोजेक्टर ड्रॉ केले म्हणजे नक्की काय करतो आपण? प्रोजेक्टर ड्रॉ करतो म्हणजे आपण हे डिस्टन्सेस ट्रान्सफर करतो. आर यू गेटिंग? यस सर. आणि फ्रंट व्यू मध्ये कोणते डिस्टन्स तुम्ही ट्रान्सफर करताय? लेंथ आणि हाइट. ठीक आहे, मला वाटतं एवढा एक्सरसाइज सफिशियंट आहे. डॉटेड लाईन विषयी क्लॅरिटी आला आता? यस सर. यस सर. Front view will be like this. Okay. Now we are looking for the top view. So surfaces which are marked in green color will be visible in the top view. Is it correct? Yes. Yes. Okay. My next question. Okay. Next question is, of course, about the dotted line. Okay. टिक मार्क केलेला डॉटेड लाईन दिसतात टॉप व्ह्यू मध्ये. यस सर. त्या ऑब्जेक्ट वरती कुठे आहेत बरं? बेसला. कुठे असतील? बेसला. बेस. बेस ते स्लॉट. ओके. टुवर्ड्स लेफ्ट और टुवर्ड्स राइट? बोथ. ठीक आहे, मी अजून थोडस एक्सप्लेन करतो. हा जर फ्रंट व्ह्यू असेल तर फ्रंट व्ह्यू आपण कसा ड्रॉ करतो? अबव एक्स वाय. समजते ना? देअरफोर दिस प्लेन विल बी व्हीपी. समजते? यस सर. आणि हे असं एच पी असेल. आर यू गेटिंग? म्हणजेच ही लाईन काय झाली? एक्स वाय. समजतंय ना? आणि त्या रेफरन्स नुसार हा फ्रंट व्ह्यू तुम्ही काढणार आहे अबव एक्स वाय. हे 90 degree रोटेट केल्यानंतर हे प्लेन खाली जाणार आहे, त्यामुळे टॉप व्ह्यू कुठे जाईल? बिलो एक्स वाय. इज दॅट क्लिअर? यस सर. ओके. आता माझा प्रश्न आहे, ह्या ज्या दोन डॉटेड लाईन दिसतात त्या ऑब्जेक्ट वरती कुठे आहेत? नियर टू एक्स. नियर टू बेस. ओके. टुवर्ड्स लेफ्ट और टुवर्ड्स राइट? टुवर्ड्स लेफ्ट. टुवर्ड्स लेफ्ट. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, ठीक आहे, रेफरन्स म्हणून सांगतोय. आता हा एक पॉइंट दिसतो सर्वांना, आता रेड मार्क केलेला दिसतोय ना? येस. येस. अशी एक लाईन ऑब्जेक्टच्या आतमध्ये गेली आहे. येस ऑर नो? येस सर. येस सर. एक्झॅक्टली इन द सिमिलर वे यू कन्सिडर दिस पॉइंट. तुम्ही हा पॉइंट कन्सिडर करा. या पॉइंट पासून पण एक लाईन आतमध्ये गेलेली असेल का ना असं कट करताना? येस ऑर नो? येस सर. तर इथून जी लाईन आतमध्ये आहे ती ऑब्जेक्ट वरती आहे पण आपल्याला वरून दिसत नाही, ती लाईन इथे आहे. इज दॅट क्लिअर? येस. अंडरस्टूड ऑर नॉट? सिमिलरली वेअर इज दिस डॉटेड लाईन? तर हा जो पॉइंट आहे, बरोबर आहे का, इथून एक लाईन आतमध्ये गेलेली असेल अशी, ती लाईन तुम्हाला वरून दिसते का? नाही दिसत. म्हणून तुम्ही इथं ती डॉटेड दाखवली. इज दॅट क्लिअर? येस सर. आता याच्यापेक्षा सोपा प्रश्न विचारतो, वेअर इज दिस डॉटेड लाईन? थोडस प्रश्न आता मी मॉडिफाय करणार आहे. ही डॉटेड लाईन कुठं आहे? सब द फ्रंट. फ्रंट व्ह्यूच्या बेसला. टुवर्ड्स राईट. ठीक आहे, म्हणजे हा जो पॉइंट आहे तिथून आत गेलेली लाईन. इज दॅट क्लिअर?
यस सर आणि ही लाइन कशी असणार आहे तर ऑब्जेक्ट संपेपर्यंत अशी शेवटपर्यंत असणार आहे यस ऑर नो यस सर ओके नेक्स्ट क्वेश्चन फॉर इमॅजिनेशन ही जी आपण डॉटेड लाईन इथं दाखवलेली आहे ठीक आहे डज इट इंडिकेट वन लाईन ऑर टू लाईन्स डिड यू गेट माय क्वेश्चन बघा पुन्हा एकदा प्रश्न विचारतोय मी वी आर टॉकिंग अबाउट दिस डॉटेड लाईन तर ही डॉटेड लाईन ऍट ऍक्च्युअल ऑब्जेक्ट वरती एक लाईन रिप्रेझेंट करते का तशा प्रकारच्या दोन लाईन आहेत दोन लाईन आहेत दोन लाईन टू लाईन्स देअर विल बी टू सच लाईन्स विच आर दे फर्स्ट वन इज पासिंग थ्रू दिस पॉइंट इज इट करेक्ट and second one is passing through this particular point okay but if you are looking from the top they will overlap with each other is it correct yes sir. So actually this dotted line represents two lines which are not visible to us but looking from the top they will overlap with each other त्यामुळे इथं जी डॉटेड लाईन आहे ते ऍक्च्युली दोन लाईन रिप्रेझेंट करते शॅल वी कंटिन्यू यस सर टेल मी इज इट डिफिकल्ट ऑर इज इट एन्जॉयबल हे सगळं अवघड वाटतं का जमेल असं वाटतंय सर आम्ही बोलत नाही समजावून घ्या म्हणून तसं काय नाही Is it interesting or difficult? Interesting. It is interesting, okay. Okay, now looking at the side view, okay? My next question, how many dotted lines will be there in the side view? आता साइड व्यू मध्ये ब्लू कलरचे सरफेस दिसतील नो डाउट ओके हाउ मेनी डॉटेड लाइन्स विल बी देअर टू थ्री नाही ऍट ऍक्च्युअल व्ह्यू मध्ये किती येतील तीन विजिबल नाही तिथपर्यंत समजलं मला पण ऍक्च्युअल व्ह्यू मध्ये किती काढावं लागतील दोन टू Okay, just see. Is it correct? Yes, sir. Yes, sir. Okay, my next question. If you are enjoying, I'll ask the next question. Otherwise, we have some pata lele apan attendance ghe shukto. Shall we continue? Ek don minute continue karayacha? Yes, sir. आता मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं की या पॉइंट मधून आत मध्ये जाणारी जी लाईन आहे ही थ्रू आउट आहे इज इट करेक्ट ती लाईन तुम्हाला टॉप व्ह्यू मध्ये इथं दिसली बरोबर ना येस ऑर नो ओके सो डू वी नीड एनी करेक्शन इन द फ्रंट व्ह्यू इथं जर सॉरी इथं जर साइड व्ह्यू दाखवला इथं काय करेक्शन पाहिजे का नो सर काय लागेल करेक्शन वाय शेपचा सरफेस डॉटेड लाईनच्या खाली नाही कुठला वाय शेप असणारा सरफेस हा सरफेस हा डॉटेड लाईनच्या खाली नाही तो तिथं स्लॉट आहे
डॉटेड लाइन च्या खाली म्हणजे तो सरफेस तुमचं म्हणणं इथं संपतोय. यस सर. ओके, एनी अदर थिंग? ओके, तर तुम्ही जर पाहिलं इथं जी हाईट आहे स्लॉटची तेवढीच हाईट इथं असणार आहे. कॅन यू इमॅजिन? त्यामुळं हा जो सरफेस आहे तो ऍक्च्युली इथंच एंड होतोय. इज दॅट क्लिअर? यस. फ्रंट टू मध्ये दोन डॉटेड लाईन. टॉप व्ह्यू मध्ये बघा जे इथं दाखवलंय ते इथं दाखवलं नाहीये. नेटचा प्रॉब्लेम झाला, सॉरी. साइड व्ह्यू मध्ये ही लाईन इथे येते किंवा नाही, तर याच उत्तर आहे इथून ते इथपर्यंत असे कंटिन्युअस लाईन येणार आहे. ओके, मग नेक्स्ट क्वेश्चन, इथून ते इथपर्यंत कंटिन्युअस लाईन येईल. कॅन यू इमॅजिन? ही लाईन म्हणजे कुठली? ही लाईन आहे. इज दॅट क्लिअर? माय लास्ट क्वेश्चन, इथून ते इथपर्यंत जी लाईन आहे, आय एम टॉकिंग अबाउट दिस लाईन, शॅल वी इरेज दिस लाईन? यस सर. Shall we erase that line or should it remain? Erase. Erase. Erase karayachi? Yes sir. Yes. Yes sir. Ajun ekda vichar kara. No sir. No. Karan sir party magta surface asnar na. Shall we erase? Yes or no? No sir. We should not erase. Okay? Karan, बघा, यू मस्ट एन्जॉय दिस सब्जेक्ट. हा जो सरफेस आहे, काय याला तुम्ही वाय शेप म्हणा, जे काय म्हणायचं ते म्हणा, हा सरफेस समजते ना, तो इथं संपला. बरोबर आहे का नाही? Yes. It is correct. Okay, but there is one line which is passing from this particular point. Ya point madun aat madhe shevat pan gelele ek line ahe ka? Yes sir. Yes sir. Yes or no? Yes. Tya line cha ek portion ya gap madhe asel ka nasel? Yes sir. Yes sir. Yes sir. Aat madhe don imagine kara, ashe jump mara. Can you imagine? एवढ्या लेंथची एक लाईन इथं असेल का नाही आतमध्ये? कॅन यू इमॅजिन? येस. तर ती लाईन कुठं आली? इथं आली. येस ऑर नो? येस सर. येस सर. सो दिस इज द वे इन विच वी शुड इमॅजिन. ओके, माय लास्ट क्वेश्चन, इथं व्हाईट कलरचा डॉट दिसतोय, दिसतोय का? येस. तो ऍक्च्युली एक सरफेस आहे, बरोबर ना? येस. तो सरफेस, सॉरी, असा एक सरफेस आहे का इथं? कॅन यू इमॅजिन? येस. तो सरफेस इथे. इज दॅट क्लिअर? येस. फरक काय पडला? तर यातला जो पोर्शन दिसत नाही तो डॉटेड आला, बरोबर ना? जो दिसतोय तो कंटिन्युअस आला आणि पुन्हा जो दिसत नाही तो डॉटेड आला. इज दॅट क्लिअर? येस.
So this is the way in which we can imagine. Okay. Now let me take the attendance. Roll number 10 is absent. Twenty-four, twenty-five absent. Thirty-two. Thirty-eight. Forty-one. 53, 55 ने इन्फॉर्म केले. 60 आहे, सॉरी बॉटमला नाव. 24 इज ऑल्सो प्रेझेंट, बॉटमला नाव आहे. ठीक आहे. Shall we stop now?